स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार। इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आज आपण आष्टा येथे प्रगतील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते आणि जयसिंगराव पाटील यांच्याशी आज आपण मतदारसंघाविषयी आढावा घेणार आहोत। नमस्कार। माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी मतदारसंघात कोणत्या पद्धतीने विकास कामे केले? आदरणीय आमदार जयंतराजे पाटील साहेब यांनी मतदारसंघातील विकासाबाबत जर त्यांच्याबाबत जर बोलायचं म्हणलं तर मतदारसंघातील विकास हा दोन टप्प्यावर आहे, एक संस्थात्मक आणि एक शाश्वत। जसं आपण एक शेतकरी कुटुंबातला मुलगा असल्यामुळं शेतीतील वर्षाला मिळणाऱ्या उत्पन्नातलं मी थोडंसं परत त्या शेतीमध्ये डेव्हलपमेंटसाठी पैसे खर्च करतो, तसंच साहेबांनी जयंतराजे साहेबांनी मतदारसंघामध्ये संस्थात्मक जाळं अतिशय प्रभावीपणे निर्माण केलं। त्यामध्ये प्रामुख्याने राजेंद्रपूर सहकारी साखर कारखाना असू दे, राजेंद्रपूर बँक असू दे, राजेंद्रपूर दूध संघ असू दे आणि राजेंद्रपूरच्या काळापासून आज ताग आहेत देशामध्ये एक नावाजलेली संस्था म्हणून आरआयटी असू देत, हे संस्थात्मक जाळं निर्माण केलं, लोकांना मुलांना रोजगार उपलब्ध केला आणि त्यातून ते करत असताना संस्थात्मक झालंच आणि त्या कारखान्याच्या एकंदरीत व्यवस्थे इतर अवलंबून असणाऱ्या पाणीपुरवठा संस्था निर्माण केला, त्यामध्येही काही थोडी आपली भावंडं जी थोडीशी कमी शिकल्या त्यांनाही त्या निर्मित यातून रोजगार उपलब्ध केला आणि संस्थात्मक जाळ निर्माण करत असताना शाश्वत विकास कसा असावा हे जे तिने उदाहरण घालून दिलं, त्यामध्ये प्रामुख्याने बोलायचं झालं तर एका कारखान्याचे दोन तीन कायमस्वरूपी सहकारी तत्वावर कारखाने निर्माण करून होतं निर्माण करून ठेवले, हे करत असताना एनएच 4 ज्या टायमाला रस्ता निर्माण झाला त्यावेळेला त्याचा टोल सांगली जिल्ह्यात कुठेही न पडणे सुद्धा साहेबांनी काळजी घेतली, परत सांगली ते पेट नाका हा रस्ता रुंदीकरण केला त्यामध्ये सुद्धा त्यावेळी थोडासा दर्जेदार रस्ता झाला असेल नसेल परंतु टोल न पडण्याची आपल्या लोकांना जिल्ह्याला तस्ती न होण्याची साहेबांनी काळजी घेतली, असं हा शाश्वत विकास आणि त्यातून एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा जे दृष्टिकोन आहे साहेबांचा, मग किती संकट आली मग त्यामध्ये महापुराचा असू दे नाहीतर कोरोनाचा असू दे तर त्यातनं आपल्या समाजासाठी नाहीतर आपल्या तालुक्यासाठी किंवा आपल्या जिल्ह्यासाठी काय करता येईल याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय जयंतराजे पाटील साहेब आहेत। त्या बाबतीत थोडंसं बोलायचं म्हटलं तर महापुरामध्ये अक्षरशः लाखो लोकांना जेवणाची व्यवस्था केली, ही सहज शक्य असणारी गोष्ट नाही, त्या टायमाला मिळणार साधन संपत्ती सगळे लोक बाहेर काढायची हे करत असताना जनावरांची काळजी घ्यायची हे फक्त साहेबांसारखं एखादंच नेतृत्व करू शकतं आणि ह्यातनं लोकांना एक जगण्याची नवीन उर्मी साहेबांनी त्या काळ त्या महापुरामध्ये निर्माण केली। कोरोना काळातही तसंच राज्यातला पहिला पेशंट इस्लामपूरमध्ये सापडला असताना त्या टायमाला त्यावेळेला राज्यातली किंवा देशातली किंवा जगातली सर्वात भारी आरोग्यविषयी असणारी उपकरणे साहेबांनी इस्लामपूर आणि मिरजला पाठवून देऊन लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली, असं हे दोन शाश्वत ज्याला म्हणतो ते हे आणि संस्थात्मक म्हणतो ते त्या संस्थात्मक बोलायचं जरी झालं तरी सुद्धा आज त्यांचे जे विरोधक आहेत त्यांच्यासह संस्थेला साहेबांनी अतिशय मनापासून मदत केलेली आहे, त्यांचे दुसरे सहकारी मनसिंग भाऊंच्या सुद्धा संस्थेला साहेबांची मदत असत्या, संभाजीपर्यंत कारखाना अडचणीत असताना त्यावेळेस त्यांना साहेबांनी मदत केली, चिमनगाव तर अतिशय साहेबांच्या काळातले टाईप म्हणून काम करतात त्यांच्यासह संस्थेला साहेबांचा हातभार असतो, असं संस्थात्मक जाळं निर्माण करून साहेबांनी रोजगारीच्या दृष्टीने अतिशय चांगले प्रभावीपणे काम केले असं मी मानतो। तालुक्यात रोजगार बाबत निर्मिती कशा पद्धतीने केली आहे? रोजगार ग्रामीण भागात काम करत असताना रोजगाराची एक साखळी असते, जसं अर्थशास्त्राचा नियम सांगतो की 1 रुपया मार्केटमध्ये 20 रुपये निर्माण करतो, तसं साहेबांनी राजारामपूर कारखान्याच्या माध्यमातून जे 35 इरिगेशन आहेत त्या इरिगेशनच्या माध्यमातून जो तिथल्या लोकांना तिथल्या मुलांना जो रोजगार आणि व्यवसाय निर्माण झालाय ह्याला काय अजिबात म्हणजे असं रोजगार निर्मिती केली असं म्हणता येणार नाही, त्यातनं त्या भागातले रस्ते विकास करून लहान शेतकऱ्यांना भाजीपाला असू दे फुलं असू देतील इतर काही व्यवसाय असू देतील ते त्यातून ती निर्माण झालेली आहे। त्याबाबत जर बोलायचं म्हणलं
तर साधारण एक महाराष्ट्रांची बातमी होती, पण साधारण 4-5 वर्ष होऊन गेली की इस्लामपूर आष्ट्याचा गुंठ्याचा दर हो मुंबईच्या दराशी तुलनात्मक आहे, असं का झालं? तर ह्या ठिकाणी साहेबांनी जे काही मोठमोठ्या न्यायालय असू दे, दवाखाना असू देते, परत प्रशासकीय इमारत असू देते, त्या मोठ्या आणि मूळ म्हणजे गुंडगिरी विरी ही सगळ्यांना तिने त्या चांगल्यासाठी वारकरी संप्रदायाचं घर आहे साहेबांचं घर यांनी सामावून घेतलं, आणि ह्या गोष्टीतनं एक बाहेरच्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांना इथं रोजगार आपण येऊन इथल्या मुलांना देऊया, इन्व्हेस्टमेंट करूया अशी एक संधी उपलब्ध करून दिली, त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं रोजगार उपलब्ध साहेबांनी केलाय असं मी वैयक्तिक मानतो. कोरोना आणि महापुरात साहेबांनी जनतेला कसा आधार दिला? कोरोना काळामध्ये मी एका गोष्टीचा साक्षीदार आहे, सॉरी महापुरामध्ये मी एका गोष्टीचा साक्षीदार आहे की हवामान खात्याकडून मध्यान रात्रीच्या पुढे अतिशय जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे आणि नदीकाठच्या गावातील लोकांना कसल्याही परिस्थितीत 1-1.5 तासात बाहेर काढणं गरजेचं होतं, आणि आमचे नातलग नदीकाठी गावात बहेगावात विद्यमान सरपंच त्यावेळेला छाताई पाटील होत्या, त्यांना साहेबांचा रात्री 12:30 वाजता फोन आला की तुम्ही आवडानी लोकांना होईल तरी जास्ती जास्त नदीकाठच्या बाहेर काढा. एखादं नेतृत्व एवढं लोकांच्या साठी जागृत असतं हे त्या गोष्टीनं दिसून येतं, आणि मग गावोगावी बोरगाव असू दे, मसुजवाडी असू दे, जुनेखेड असू दे, वाळवा असू दे, हे तर साहेबांनी फोन केले आणि सर्व जनतेनं रात्रीच हलाई सुरक्षित ठिकाणी यार सांगितलं, आणि हे करत असताना रात्रीचे 5-4 वाजेपर्यंत साहेब त्या गोष्टीचा ह्या सगळ्या प्रमुख गावातील मंडळींच्याकडे त्याचा आढावा घेत होते, आणि त्यांना काय कमी जास्त लागत तर सकाळी 6 वाजता कारखान्याने चहाची व्यवस्था साहेबांनी केली होती, असं फार एखादा क्वचितच मी आता आपल्या जनतेसाठी करतोय आणि हे मी स्वतः बघून बघितले. तसंच कोरोना काळातला सुद्धा विषय आहे की एक ती महा संकट होतं, देशावर पण होतं, लोकांचं होतं, त्या टायमाला अतिशय आधार देण्याचे काम साहेबांनी त्या काळी केले, आणि जे काही आरोग्याविषयी लागणारी सर्व त्या टायमाला इक्विपमेंट जे आहेत उपकरणे आहेत हे साहेबांनी की तालुक्यातले जर 17 उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत केलीच, पण जिल्ह्यातले सुद्धा जिल्हा उपकेंद्रांना साहेबांनी तातडीची मदत केली, मिरज मिशनला लागणारे सर्व औषध पुरवठा व आरोग्य उपकरणे दिली, आणि लोकांना त्यातनं प्रचंड प्रमाणात दिलासा देण्याचे काम साहेबांनी केलेलं आहे. विरोधी उमेदवार रोजगार आणि ऊस दराबद्दल आरोप करत आहेत, याबद्दल आपण काय सांगाल? मी मागायच्या रोजगारी बाबतीत आपण दोनदा बोललो, आता त्या निमित्तानं अनेकदा सांगतो की रोजगार उपलब्ध केला म्हणूनच भागातली माणसं भागात थांबली, कुठे दुसरी ठिकाणी जायची गरज पडली नाही. आष्ट्यासारख्या ठिकाणी आष्ट्या राहण्यास साहेबांची काय मदत असते, तर 3000 कामगार काम करते, ती 2 कारखाने कुठल्या तर खासगी संस्थेच्या घशात गेले, ते साहेबांनी सहकार्य तत्वातील तिथे रोजगार निर्मिती आहे. कारखान्याच्या माध्यमातून लिफ्ट इरिगेशन निर्माण झाली, तिथे रोजगाराची संधी आहे. MIDC इस्लामपूर अतिशय टॉपची आहे, त्या ठिकाणी रोजगार निर्मिती संधी आहे. आता रोजगार निर्मिती वाघवाडी फाटे साहेबांनी 5-स्टार MIDC आणायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला, तर मला कुणी विरोध केला तुम्ही त्याचे वृत्तपत्रामध्ये टाळून बघून ठरवू शकता कोणी विरोध केला, ती साहेबांचा तिथं कुठेही दोष नाही, आणि रोजगार निर्मिती व्हावी म्हणून आता दादांच्या माध्यमातून तिने बिझनेस फोरम स्थापन केली की नवीन मुलांना त्यात संधी मिळावी, त्यांना रोजगाराच्या कक्षा उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यांना नवीन आयडिया मिळावा म्हणून त्या उद्योग फोरमला साहेब सर्वतरतर्फे मदत करतात. आता ह्याच्यापेक्षा आम्ही एखाद्या नेत्याने वेगळं काय करायचं आहे? साहेबांनी केलेल्या विकास कामावर आष्टा शहरातील जनता समाधानी आहे का? निश्चित समाधानी आहे, त्याबद्दल कुणाचं असण्याचं दुमत नाही. आष्टा हे शेतीप्रधान गाव आहे, आष्ट्याला 7 बाजूने रस्ते आहेत, मग नागतानवाट असू दे, अंकुलगोप रस्ता असू दे, बुरलवाट असू दे, दुधगाव रस्ता असू दे, बावणी असू दे, बावची असू दे, कौटिकणा असू दे, या 7 रस्त्याला आज मजर माणूस राहत, आणि आष्ट्यापासून ही 4.5-6 किलोमीटर पर्यंत माणसांची राहण्याचे हद्द लांब आहे. त्या रस्त्यानं जाताना 10 वर्षापासूनची जर परिस्थिती बघितली आणि आजची परिस्थिती बघितली, तर त्या रस्त्यानं जाताना माणूस नक्की विचार करणार की इथं साहेबांचा ₹70 फंड खर्ची पडलाय, आणि हे आपण साहेबांनाच या बाबतीत आपण मतदान करून विक्रमी मताने निवडून आणायचं आहे. त्यामुळे विकास ह्याच्याविषयी वेगळा काय असू शकतो? निश्चित नेतृत्व
लाभले आम्हाला की जे राज्याचं नेतृत्व करू शकतोय. त्याचं सांगायचं म्हटलं तर युती शासनाच्या काळात अतिशय अर्थव्यवस्था आपल्या महाराष्ट्राची अडचणीत आली होती. कारण तिने मुंबई सारख्या ठिकाणी 57-58 त्या टायमाला उड्डाण पूल धरले होते आणि इकॉनॉमीली त्यांना त्या टायमाला तिची तरतूद करता आली नाही आणि ते सगळे अडचणीत राहिले होते. आणि अशा वेळी साहेबांनी अर्थमंत्रीपद हातात घेतले एक आव्हानात्मक. मगाशी मी तुम्हाला बोललो की संकटाला सामोरे जाण्याच्या साहेबांकडे एक पैलू आहे विशेष, जे महापुरामध्ये कोरोना दिसला त्याच्या अगोदर राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत असताना साहेबांनी त्या टायमाला अर्थकाथा घेतलं आणि प्रामुख्याने मुंबईतले मुंबई सुरू तर राज्य सुरू हे साहेबांना माहीत होतं. त्यामुळे मुंबईतले सर्व उड्डाणपूल साहेबांनी 3 वर्षामध्ये पूर्ण केले आणि नंतरच्या 2 वर्षामध्ये राज्यातील इतर प्रोजेक्टला साहेबांनी हात घातला आणि आपली अर्थव्यवस्थेची भाषा होती साहेबांनी प्रामाणिकपणे कटू निर्णय घेऊन सुधारण्याचे काम करत होते. हा झाला पहिला पैलू. त्यानंतर दुसऱ्या उत्तरमध्ये साहेबांना ग्राम विकास खातं मिळालं. तर त्या टायमाला देशामध्ये आपलं खातं हे ग्राम विकास 10 नंबरला होतं. तर साहेबांनी ग्राम विकासमध्ये काम करून इको विलेज सारखी एक नाविन्यपूर्ण कल्पना वापरून त्या टायमाला सर्व ग्रामपंचायतीला संगणक भेट देऊन केवळ 1 नंबरला सलग 9 वर्षे असताना साहेबांनी सलग 3 वर्षे काम करून पहिला नंबर पटकावला आणि डॉक्टर मनमोहन सिंग त्यावेळेचे आपले पंतप्रधान यांच्या हस्ते पहिला नंबर स्वीकारला. हे काम केल्याशिवाय होऊ शकत नाही ना. तिसरी गोष्ट जलसंपदा खातं. आता जलसंपदा खात्यामध्ये साहेबांना जो थोडक्या काळामध्ये निधी मिळाला त्यामध्ये जे 10-12% साहेबांनी पाणस्थळ निर्माण केलं त्या हिशोबानं दरडोई उत्पादनाच्या माणसात ज्या ठिकाणी पाणस्थळ जागा तेंडू साहेबांनी पाणी दिलं. जर ती सुद्धा नवीन 8 सुटावं पाणी व्यवस्थापन साहेबांनी निर्माण केलं आणि 5 वर्षामध्ये कधीही जपला अलीकडच्या काळात टँकरनं पाणी पुरवठा करायला लागला नाही. ही साहेबांच्या ही जी 3-4 खाती साहेबांनी जी सांभाळत ह्यात देशात राज्याचं नेतृत्व करण्याची यातनं साहेबांची झलक दिसून येते. त्यामुळे राज्याचं नेतृत्व साहेबांना ह्याला करा मिळेल अशी याबाबत आम्ही सर्वजण आशावादी आहोत. ऊस दराबद्दल जर बोलायचं म्हटलं तर मुळात 40 वर्षे ऊस दर अतिशय योग्य पद्धतीनं आहे, त्यामुळं वाळवा तालुक्याचा विकास आहे, इथल्या शेतकऱ्यांचा विकास आहे. 20-30 वर्षापूर्वी शेतकऱ्यांची परिस्थिती आणि आजच्या परिस्थिती जवळून बघितलं तुम्हाला ते समजू शकेल. पण त्यातली जी दुसरी गोष्ट आहे त्याकडे आपण नजरअंदाज करून चालणार नाही. कारण साखरेचं जरी उत्पादन करण्याचं आपल्या हातात असलं तर त्याचा दर ठरवण्याची आपल्या हातात तरतूद नाही, ते केंद्र शासन ठरवते. ही लोकांनी शेतकऱ्यांनी पहिला समजून घेतलं पाहिजे. आणि हे करत असताना माणूस सकाळी उठला की त्याला सकाळच्या टूथब्रशपासून संध्याकाळी आपण 57 गोष्टीची गरज असते. ती गरज असताना एका साखरेच्या दरावर आपण हे जे सगळ्याचे तुलनात्मक कंपॅरिझन करू शकत नाही हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. आणि ह्या साखरेच्या दरावर आंतरराष्ट्रीय लोकांचं नियंत्रण आहे. कारण त्यातली 80% साखर ही कोको कोला, स्प्राईट, पेप्सी ही लोक खरेदी करतात. मग ती ठराविक किमतीच्या पुढे ती मार्केट जाऊ देत नाहीत. आणि इथं केंद्र शासनानं हस्तक्षेप केल्याशिवाय साखरेचा दर हे वाढू शकत नाही, 3 वाढ शकते. आणि हे आपण सर्वांनी मान्य करून कारखानदार आणि शेतकरी ह्या दोघांनी केंद्र शासनाविरुद्ध बांधून त्याची FRP वाढवून घेऊन आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक एक शेतकरी म्हणून मत आहे.